म्हणजे मला असं वाटलं होतं बाकी लोक म्हणतील मैदानात या, पत्रकारांनी सांगितलं या मैदानात आता होऊन जाऊ द्या बारी, पण आदिशक्ती तुळजा भवानी उभ्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानानं लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करतो. आजच्या महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवार आणि जुन्नरचा शिलेदार भावी आमदार सत्यशील दादा शिरकर यांच्या आजच्या निवडणूक अर्ज भरण्यानंतरच्या या सभेसाठी उपस्थित असणारे शिवसेनेचे उपनेते पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख माननीय आमदार सचिनभाऊ अहिर, त्याचे विधानसभा संपर्क प्रमुख माननीय दिलीपजी बामणे साहेब, किशोर शेठ असतील, अनंतरावजी चौगुले असतील, आदरणीय शरदरावजी लेंडे साहेब असतील, जिल्हा प्रमुख सुरेशभाऊ भोर असतील, बाजीराव शेठ लेंडे असतील, अशोकनाना घोलप असतील, तालुक्याचे आमचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात असे सगळे उपस्थित मान्यवर, मला पूर्ण कल्पना आहे. अंकुश शेठ असतील, मोहित भाऊ असतील, सगळी तोला मोलाची जीवाला जीव देणारी खांद्याला खांदा लावून लढणारी सगळी माणसं आहेत उपस्थित, सगळे आजी माजी पदाधिकारी आणि माझ्यापेक्षा खरं तर खरे खासदार जे ती ही सगळी माणसं आहेत, ते सगळेजण सगळे पदाधिकारी आपण सगळेजण सगळ्या भगिनी सगळे पत्रकार बांधव सगळ्यांना जय शिवराय. खरं तर सचिनभाऊ काल आंबेगाव तालुक्यात एक सभा झाली, आत्ता ही जुन्नर तालुक्यातली सभा आहे, विश्वास बसणार नाही. आत्ता 3:30 आणि 9:30 आलेली माणसं 3:30 तब्बल 6 तास एवढ्या मोठ्या संख्येनं ही बसलीत याच्यावरून कळून चुकलंय का जुन्नरकरांनी आता घड्याळ टाकले हे तुमच्या या वेळेवरून कळून चुकलंय, आणि त्यामुळं आता विरोधकांना एकच भीती सत्यशील दादाचं लीड किती. पण हे सगळं होत असताना अनेक अनेक गोष्टी चर्चेत आहेत, आणि मी शरदराव लेंडे असतील, मोहित भाऊ ढमाले असतील, अंकुश शेठ अमले असतील या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो, कारण अपेक्षा प्रत्येकाला असणं स्वाभाविक आहे. म्हणजे मगाशी सचिन भाऊंनी माऊली शेठचा उल्लेख केला, ही अपेक्षा प्रत्येकाला असणं स्वाभाविक आहे, ही महत्वाकांक्षा प्रत्येकाला असणं स्वाभाविक आहे. पण शरदराव असतील, मोहित भाऊ असतील, अंकुश शेठ असतील, आमचे तुषार भाऊ थोरात असतील, या सगळ्या मंडळींनी व्यापक हित पाहिलं, या सगळ्यांनी पाहिलं मी जिंकलो किंवा मी जिंकणार की नाही यापेक्षा महत्वाचं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिंकले पाहिजेत, महाविकास आघाडी जिंकली पाहिजे, मान्य उद्धवसाहेब ठाकरे जिंकले पाहिजेत, ही भावना आहे. मला अनेक पत्रकारांनी फोन केले, परवा भाऊ शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी एक मेळावा घेतला, या मेळाव्यामध्ये काही गोष्टी घडल्या, मला पत्रकारांनी विचारलं तुमची प्रतिक्रिया काय, मी सांगितलं सुनील भाऊ प्रामाणिकपणे की लोकसभेच्या निवडणुकीत या सगळ्या शिवसैनिकांनी जीवाचं रान केलंय माझ्या निवडणुकीला, याची मला पूर्ण जाणीव आणि पूर्ण जाण अजून सुद्धा आहे, आणि त्यामुळे त्यांनी त्यांची भावना व्यक्त केली. ही भावना म्हणजे कसं असतं की कुटुंबातल्या ज्येष्ठाकडं अधिकारानं घरातलं माणूस जर काय बोललं तर तो वाद चव्हाट्यावर आणायचा असतो, म्हणून मी तुम्हाला कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या सगळ्या शिवसैनिकांचा हा हक्क आहे माझ्यावर, आणि मला हीही पूर्णपणे कल्पना आहे, हीही पूर्णपणे जाणीव आहे की एक सच्चा शिवसैनिक हा कधी आणि कधीही विसरणार नाही की माननीय उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, मानेखाली शरीर संवेदना बधीर झाल्या होत्या, ही परिस्थिती होती, अशा परिस्थितीमध्ये माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडण्याचं ज्यांनी पाप केलं त्यांना आधी खाली खेचणं हे प्रत्येक शिवसैनिकाचं सुद्धा कर्तव्य आहे, हे प्रत्येक जण जाणतो, आणि म्हणून मला ती खात्री आहे
आणि त्यामुळे भाऊ आपण म्हणालात त्या पद्धतीने माऊली शेठवर माझा पूर्ण विश्वास आहे. अत्यंत सच्चा, निर्लज, अत्यंत निस्वार्थी असा हा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच महाविकास आघाडीचं, शिवसेनेचं व्यापक हित माऊली शेठ नक्की डोळ्यापुढे ठेवतील हा मला त्यांच्यावरचा विश्वास आहे. आणि त्याचबरोबर यांना इतर अनेक गोष्टी सुरू झाल्या. परवा कोणीतरी असं म्हणालं की कुणाला तरी चौगुले काका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध ठेवायचा होता. असं कोणीतरी म्हणालं आणि मला खरंच प्रश्न पडला. जे कोणी सांगतात की आमच्या काळजात, आमच्या हृदयात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, तुमच्यापर्यंत स्टेटमेंट आलं असेल. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमच्या हृदयात आहे असं सांगणाऱ्यांनी खरं तर प्रामाणिकपणे या मायबाप जनतेला याचं उत्तर द्यावं की जर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब तुमच्या हृदयात होते तर लोकसभेला हाच आपला बाप उन्हा तानाची पर्वा न करता, पायाला बांधलेल्या पट्ट्यांच्या जखमांची पर्वा न करता, तब्येतीची पर्वा न करता उन्हा तानात राबत होता तेव्हा तुमच्या हृदयात शरद पवार साहेब नव्हते? याचं उत्तर कोण देणार? जेव्हा माननीय पंतप्रधान पुण्यामध्ये येऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणाले तेव्हा तुमच्या हृदयात शरद पवार साहेब नव्हते? जेव्हा देशाचे गृहमंत्री आदरणीय पवार साहेबांवर भ्रष्टाचाराचा आरोप करत होते, अरे कुठं गेला होता शिवनेरीचा स्वाभिमान? का नाही फेकता आला तुम्हाला राजीनामा? कशाला सोयीनी गप्पा मारता की आदरणीय पवार साहेब तुमच्या हृदयात आहेत? जर आदरणीय पवार साहेब तुमच्या हृदयात आहेत तर माणूस आहात की कोण? तुमच्या हृदयाला घर कशी नाही पडली? जेव्हा पवार साहेबांना या पद्धतीनं धोका देऊन माणसं सोडून जात होती, जेव्हा दिल्लीचे दोन दिल्लीपती आदरणीय पवार साहेबांना गुडघ्यावर बसवण्यासाठी राबत होते, देव पाण्यात घालून बसले होते, लोकसभेला 15-15 सभा करत होते, तेव्हा तुमच्या हृदयातल्या पवार साहेबांना तुम्हाला हाक नाही घालता आली? असं नाही वाटलं? साधी सरळ गोष्ट आहे. घरात येऊन जर बापाला कोणी आव्हान दिलं ना तर पोरग कधी तालमीत गेलं नसलं तरी बी ते शड्डू ठोकतो, ही आमची संस्कृती आहे. मग तुम्ही काय करत होतात? जेव्हा 40 वर्ष सगळ्या गोष्टी तुमच्या हातात येत होत्या आणि तेव्हा तुम्हाला पवार साहेब आठवले नाहीत, आणि आता जर तुम्हाला असं वाटत असेल की राष्ट्रवादी एकसंध ठेवायची होती, तर मग जेव्हा आम्ही जीव तोडून सांगत होतो, मित्राच्या नात्याने सांगत होतो की असा निर्णय घेऊ नका, आदरणीय पवार साहेबांना वाईट वाटेल. कारण आता जर कोणाला काही वाटत असेल तर पवार साहेब सुद्धा माणूस आहे. तो विचार करा, साहेबाला काय वाटलं असेल, त्या पवार साहेबांना काय वाटलं असेल? आता सांगतात एका माणसामुळे राष्ट्रवादी एकसंध होऊ शकली नाही. त्यांनी एकदा सांगावं पवार साहेबांना काय वाटलं असेल. गेला होतात का कधी विचारायला? बघितलेत का कधी पवार साहेबांनी पापण्यांच्या आड दडवलेले त्यांचे अश्रू? जेव्हा 40-40 वर्षाची माणसं सोडून जात होते, पोटच्या पोराप्रमाणे ज्यांना सगळं काही दिलं, मागितलं ते दिलं, ही माणसं सोडून जात होती, जेव्हा तो थरथरता पवार साहेबांचा हात तो धरला का नाही? तुम्ही हा प्रश्न, याचा जवाब आधी तुम्ही जनतेला दिला पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे कोण एकसंध ठेवत होतं, कोण तोडायला निघालं होतं. शरद लेंडे साहेब सगळे उहापोह करणार नाहीत, ही सगळी माणसं पुरावा आहेत. मी कधी खासगी बैठकीतल्या गोष्टी चव्हाट्यावर आणत नाहीत, पण ही सगळी माणसं पुरावा आहेत. कधी खासगीत विचारत सत्य काय ही माणसं सांगतील. ज्या लेंडे साहेबांनी हाडाची काड करून सातत्यानं पाठिंबा दिला, त्या लेंडे साहेबांना संधी येत असताना सुद्धा, अरे तुम्हाला तुमच्या बसण्याचा पाठ जर देता येत नसेल तर काय तुम्ही निष्ठावानांची कदर करता, याचं सुद्धा उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून मी मनापासून मानाचा मुजरा करतो या व्यक्तीला, लेंडे साहेबांना मी मानाचा मुजरा करतो की समोर जेवणाचं ताट असताना आदरणीय पवार साहेबांसाठी काय महत्वाचं आहे याचा त्यांनी विचार केला, त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आणि ही गोष्ट आमच्या काळजावर कोरली गेली. कार्यकर्ता काय असावा लेंडे साहेब, तुम्ही आज उदाहरण घालून दिलं, तुमच्या उदाहरणातून आम्ही शिकलो. मध्यंतरी काही वेगळे उल्लेख झाले, शिक्षणाचे उल्लेख झाले आणि मला एक किस्सा आठवला. गंगा नदीत वहिनी एक बोट चालली होती,
बोटीत आपला नावाडी वल्ली मारीत होता आणि तीन पंडित बसले होते. एका पंडिताने विचारलं नावाड्याला, तुला अर्थशास्त्र येतं का? नावाडी म्हणला नाही. पंडित म्हटला, अर तुझं 25% आयुष्य वाया गेलं. दुसऱ्या पंडिताने विचारलं, तुला आयुर्वेद येतो का? नावाडी म्हणला नाही. तो म्हटला, अर तुझं 50% आयुष्य वाया गेलं. तिसरा पंडित म्हणाला, तुला समाजशास्त्र येतं का? नावाडी म्हणला नाही. तो म्हटला, अर तुझं 75% आयुष्य वाया गेलं. आणि तेवढ्यात होडीला पडलं भोक, पाणी यायला लागलं. बसा 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 बसा. नावाड्यानी तिघा पंडितांना विचारलं, तुम्हाला पावता येतं का? तिघ म्हणले नाही. नावाड्यानी ओढी मारली, म्हणला तुमचं सगळं आयुष्यच वाया गेलं. आणि त्यामुळे गेली 10-11 वर्ष कारखान्याची नाव यशस्वीपणे चालवणारा नावाडी हा तुमचा उमेदवार आहे, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि अनेक लोक त्यांच्या शिक्षणाच्या गोष्टी सांगत असतील. आपल्यापैकी बरेच जण इंजिनियर असतील इथं बसलेले. आहेत का कोणी इंजिनियर? आहे गंगा साहेब, माझे पण लई मित्र इंजिनियर आहेत. हा इंजिनियर असलेल्या डिग्र्या पण आहेत आणि माझे लई मित्र इंजिनियर आहेत. पण माझ्या कुठल्याच मित्राने आत्तापर्यंत मला सांगितलं नाही की इंजिनिअरिंगला एक नवीन विषय अभ्यासक्रमात आला आहे ज्याचं नाव गद्दारी आहे. हा मला कधी कानावर आलेला विषय नाही. आणि त्यामुळे ज्यांनी गद्दारी केली असेल, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा साथ सोडली असेल, खरं तर उमेदवार शरद लेंडे साहेब आहेत, उमेदवार सत्यशील दादा शेरकर आहेत, उमेदवार मोहित भाऊ ढमाल आहेत, उमेदवार अंकुश रेट आमले आहेत, उमेदवार माऊली खंडागळे सुद्धा आहेत. पण त्याही पलीकडे उमेदवार जर कोण असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि माननीय उद्धव साहेब ठाकरे आहेत. कारण ही निवडणूक मगाशी सचिन भाऊ म्हणाले त्या पद्धतीनं केवळ दोन पक्षांची, केवळ दोन माणसांची अशी निवडणूक राहिलेली नाही. ही निवडणूक तत्व, निष्ठा, स्वाभिमान याची निवडणूक आहे. आज जेव्हा महाराष्ट्रभर फिरतोय, महाराष्ट्रभर फिरत असताना तब्बल 7,500 किलोमीटर फिरलोय, 67 मतदारसंघातून जाऊन आलोय आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लिहिलंय की आता हे लबाड महायुतीचं सरकार घालवायचं म्हणजे घालवायचं. आणि म्हणून पोटतिडकीने सांगतो भावांनो, उद्या येऊन कोणी भावनिक करल, कोण कुठल्या वेगळ्या गोष्टी सांगल, विचार करा. कांद्याची जेव्हा निर्यात बंदी झाली होती तेव्हा विद्यमान आमदारांना विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन करताना बघितलं होतं का? विद्यमान आमदारांना कधी सांगताना बघितलं होतं का, जर कांद्याची निर्यात बंदी उठवली नाही तर यात गाठ माझ्याशी हे सांगताना तुम्ही बघितलं होतं का? जेव्हा सोयाबीनचे भाव पडले तेव्हा आवाज उठवताना कोणी पाहिलं होतं का? आणि त्यामुळं भावनिक होऊन मत टाकलं. आणि जर मत चुकलं तर विधानसभेत जे कोणी चुकीचे आमदार जर निवडून दिले तर त्यांचं मत आपल्या विरोधात नाही, त्यांचं मत आदरणीय पवार साहेबांच्या विरोधात असणार आहे, माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या विरोधात असणार आहे, राहुलजी गांधी यांच्या विरोधात असणार आहे, याची फक्त जाणीव ठेवा. आणि म्हणून आज तुतारीला मत म्हणजे पवार साहेबांना मत, तुतारीला मत म्हणजे उद्धव साहेब ठाकरेंना मत, तुतारीला मत म्हणजे राहुलजी गांधी यांना मत. आणि त्याच्याच उलट, त्याच्याच उलट विचार करा. आता घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत. ज्या भारतीय जनता पक्षाने आपला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवली, ज्या भारतीय जनता पक्षाने आपल्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल केला, ज्या भारतीय जनता पक्षानं तुमच्या माझ्यावर GST लादून लादून आपल्या खिशातून भरमसाठ सगळी संपत्ती लुटून दिली, ती ईस्ट इंडिया कंपनी सारख्या वागणाऱ्या भारतीय जनता पक्षाला मत आयुष्यात कुठलाही शेतकरी देणार नाही. म्हणून जाता जाता एवढंच सांगतो भावांनो, आपली सपराची घर स्लॅबची झाली त्या आनंदात शरद पवार आहेत. आपल्या जिरायती जमिनी बागायती झाल्या त्यात पिकणाऱ्या ऊसाच्या गोडव्यात शरद पवार आहेत, आपल्या जमिनीत पिकणाऱ्या भाजीच्या देठात शरद पवार आहेत. आणि काही जरी झालं तरी बाप विसरायचा नसतो, त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यातून सुख होऊन व्हायचं असतं. आणि म्हणून एवढंच सांगतोय, जाता जाता महाराष्ट्रभर फिरतोय, लोकसभेला बी सांगितलं होतं, लोकसभेला पण तुम्हाला सांगितलं होतं,
का स्वतः निवडणूक लढवत असताना सुद्धा याला म्हणतात जनतेने निवडणूक हातात घेणं. दादांनी आत्ताच लिहून टाकले माजी आमदार. त्यांनी सांगितलं माझे आमदार गावोगावी जाऊन दम देतात, निधी मिळणार नाही, आमदार महोदय खिशातून देतात असं मला तरी वाटत नाही. आणि त्यामुळे काळजी करू नका, महाराष्ट्रभर फिरून आलोय, 67 मतदारसंघातून फिरलोय, 7,500 किलोमीटर फिरलोय, महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. आणि त्यामुळे जुन्नरचा आमदार हा सत्तेतलाच आमदार असला पाहिजे आणि सत्तेतला आमदार सत्यशील दादाच असला पाहिजे याची आपण सगळ्यांनी ही जाणीव ठेवा. तुम्ही सांगितलेला फोन भी लक्षात आहे. त्याची गंमत कशी झाली सचिन भाऊ, माननीय मुख्यमंत्री महोदय सुद्धा एका स्टेजवरून आमच्या लाडक्या बहिणींना विचारत होते. 1500 आले 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 आमच्या बहिणी म्हणत होत्या तुम्ही काय खिशातून दिले खिशातून दिले खिशातून दिले. आणि जसं मगाशी सांगितलं आता भाऊबीज आहे. भाऊबीज आल्यानंतर भावाला ओवाळलं, भावाला भावानी भाऊबीज टाकली तर बाहेर जाऊन भाऊ काय होर्डिंग लावतोय का, टाकली 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 भाऊबीज टाकली बरं का, झालंय का असं? जर असं कधी झालं नसेल तर ही नाती जी आहे नेमकी ही जी नाती आहेत, ही नाती जर अशा पद्धतीने तोलली जात असतील तर आमच्या बहिणींना जरूर ठाऊक आहे थोडे दिवस 2-4 दिवसामध्ये याच्यापेक्षा चांगली योजना ही तुमच्या समोर येताना दिसेल. आत्ता जी योजना सांगितली जाते याला बजेटमध्ये हेड सुद्धा नाही. तुम्ही सत्ता पक्षातलेच काही आमदारांना बोलताना ऐकलं असेल निवडणुकीनंतर योजना बंद करणार हे करणार, काळजी करू नका, हे सत्तेवरच राहणार नाही तर निवडणुकीनंतर योजना काय बंद करणार. आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ही प्रत्येक गोष्ट ही बारकाईनं पाहिली जातील. हा निवडणुकीचा शाहीरनामा नाही, हा आदरणीय पवार साहेबांचा शब्द आहे, हा माननीय उद्धव साहेब ठाकरेंचा शब्द आहे, हा राहुलजी गांधींचा शब्द आहे. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, राज्यभर फिरावं लागतंय. आजही तुम्हाला तुम्ही बघितलंय, सकाळी किनवटला जायचं होतं, त्यानंतर पिंपरी होतं, चिंचवड होतं, त्यानंतर आलो, परत जायचंय. राज्यभर फिरताना माझी मान जर ताट ठेवायची असेल तर आपलं सूत्र काय, ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत, आणि ज्याचा किल्ला मजबूत त्याला मुलुगिरीला जाता येतंय. हा जुन्नरचा बाले किल्ला तुमच्या प्रत्येकाच्या हातात सुपूर्त करतोय. आणि हा सुपूर्त करत असताना तुम्ही सगळ्यांनी ज्या पद्धतीने लोकसभेला काम केलं, आमचे सगळे मुस्लिम बांधव असतील, आमचे सगळे आदिवासी बांधव असतील, या प्रत्येकानं जीव तोडून काम केलं, या प्रत्येकानं जीव तोडून काम करत असताना आता येऊन अनेक जण सांगतील वेगवेगळ्या गोष्टी सांगतील, पण भाऊंना विचारा, मुंबईत मोठमोठे बॅनर लागलेत, मुंबईत मोठमोठे बॅनर लागलेत उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे, बटेंगे तो कटेंगे. हे मुंबईत जे बॅनर लागलेत हे बॅनर कडे माझे मुस्लिम बांधव सुद्धा डोळे उघडून पाहत असतील की या बॅनरचा जो अर्थ माननीय योगी आदित्यनाथ देण्याचा प्रयत्न करतात याचाच अर्थ मी कालच विचारलं. बटेंगे तो कटेंगे कहने वालों जरा ये भी तो बता दो, बटेंगे तो कटेंगे कहने वालों जरा ये भी तो बता दो, क्यों काटा मराठी युवाओं का रोजगार और बांट दिया आपने गुजरात को, जरा ये भी बता दो, क्यों काटा आपने महाराष्ट्र का हक महाराष्ट्र का स्वाभिमान और बांट दिया आपने गुजरात को.
तर मग महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करणाऱ्या सरकारला आता घरी पाठवल्याशिवाय स्वस्त बसू नका, एवढीच तुम्हाला कळकळीची सांगणी आहे. माझ्या आदिवासी बांधवांना सुद्धा माझं हेच सांगणं आहे, ज्या आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्वतंत्र आदिवासी बजेटची तरतूद केली, आदिवासी कल्याण मंत्रालयाची मुहूर्त मेढ रोवली, त्या आदरणीय पवार साहेबांना साथ देणं. आणि आता जर आपल्यामध्ये थोडीफार चूकभूल झाली तर डोक्यावर येणारे भाजपचे लोक माझ्या आदिवासी बांधवांना आदिवासी सुद्धा म्हणत नाहीत, ते वनवासी म्हणतात. वनहक्क कायद्याच्या माध्यमातून माझ्या आदिवासींना हद्दपार करण्याचा प्रयत्न करतात. या पद्धतीने माझे आदिवासी बांधव असतील, माझे मुस्लिम बांधव असतील, माझा बहुजन समाज असेल, 18 पगड जाती, 12 बलुतेदार, 16 अलुतेदार, या सगळ्यांना मिळून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं होतं. हा स्वराज्य म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. या स्वराज्यातून उभा राहिला तो महाराष्ट्र धर्म आहे. आणि जर महायुतीचं सरकार, भारतीय जनता पक्ष, अजितदादांचा राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना जर या महाराष्ट्र धर्माला नख लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर यांना घरी बसवल्याशिवाय महाराष्ट्र धर्म जागणार नाही, एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि येणाऱ्या प्रत्येक दिवस तुमच्यातला प्रत्येक जण अमोल कोल्हे आहे, तुमच्यातला प्रत्येक जण सत्यशील दादा शेरकर आहे, आणि तुम्ही तुतारी वाजवणारा माणूस हा घरी घरी पोहोचवायचा आहे. कारण जेव्हा या शिवजन्मभूमीत तुतारी वाजली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची, तेव्हा स्वाभिमान जागला होता महाराष्ट्राचा, तो पुन्हा जागवा. आणि पुन्हा तुतारीचा गर्जना, तुतारीचा निनाद या जुन्नर तालुक्यात घुमू द्या, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.